शिवसेना सचिव सन्मान्य खासदार विनायकराव साहेबांची नुकतंच एक दोन दिवसापूर्वी रत्नागिरीच्या विश्रामगृहावरती पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये काहीतरी आमचे शिवसेनेचे नेते म्हणाले होते की राजन साहेबांची इच्छा असेल तर उद्धवजींकडे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छा व्यक्त करतील. त्या अनुषंगाने मला माझी भूमिका स्पष्ट करायची आहे. 2006 साली मी राजापूर लांजामध्ये शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली. निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्या निवडणुकीमध्ये मला राजापूर लांजातल्या आमच्या सर्व शिवसैनिकांनी मतदारांनी त्या ठिकाणी मला आशीर्वाद दिले, सहकार्य केलं. त्या निवडणुकीमध्ये मी 1600 मतांनी पराभूत झालो, परंतु वंदनीय शिवसैनिकांच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघात जो भगवा झेंडा तो खाली उतरल्याचं दुःख माझ्यासकट सर्वांना होतं. आणि मग त्या पराभूत झालेल्या दिवसापासून सतत 2009 सालच्या निवडणुकीपर्यंत सर्व सहकार्यानं घेऊन ह्या संपूर्ण भागामध्ये कामाला सुरुवात केली. आणि निश्चितपणे मी ह्या सर्व मतदारांचं ऋण व्यक्त करतो, शिवसेनेचा शिवसैनिकांचं ऋण व्यक्त करतो. 2009 सालच्या निवडणुकीमध्ये, 2014च्या निवडणुकीमध्ये, 2019च्या निवडणुकीमध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये इथल्या असलेल्या आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या सर्व सैनिकांनी मतदारांनी मला एकदा नाही दोनदा नाही तीनदा आमदार बनवलं. ते कर्ज माझ्या खांद्यावरती निश्चितपणे ह्या सर्व जनतेचं इथल्या लोकांचं आहे. गेली 14 वर्ष ह्या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेनेचा आमदार म्हणून प्रामाणिकपणे विकासाची कामं संघटनेत बांधणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आमच्या शिवसैनिकांना, आमच्या मतदारांना, आमच्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की मी माझी कारकिर्द ही राजकीय माझी रत्नागिरीमध्ये सुरू झाली असली की माझी जन्मभूमी असली तर खऱ्यातली माझी कर्मभूमी ही राजापूर लांजा या ठिकाणी आहे. भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 2023ला होते आणि 24ला होते या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांकडे या विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे. या निवडणुकीमध्येच मी या ठिकाणी इथला उमेदवार असणार हा स्वतःचा मला विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीने मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी ज्या पद्धतीने मी प्रामाणिक राहिलेलो आहे त्या पद्धतीने मला शिवसेना पक्षप्रमुख या विभागाचीच मला उमेदवारी हा मला विश्वास आहे. आणि म्हणून कोणी विचलित होऊ नका, मी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या विश्वासावरती, सर्वांच्या जीवावरती, सर्वांच्या मेहनतीवरती पुन्हा एकदा 2024 सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आणि चांगल्या मताच्या निवडून येणार आम्हाला 100% कालखंडामध्ये इथल्या लोकांची सेवा करावी आणि शेवटपर्यंत जोपर्यंत मी जिवंत आहे जाता एवढेही सांगेन ज्या दिवशी माझी अर्थी उठेल ती स्व राजापूर लांजामध्ये उठेल अशा त्याच्या भावनेकडे व्यक्त करतो आणि आपण विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद देतो. आतुरता थांबतो. राजन सर्वे आगे बढो, हम तुम्हारे साथ है.